ठाकरे गटानं सांगली आणि मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यावरून काँग्रेस नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. पाहूया. उद्धवजी ठाकरे यांनी ज्या दोन जागांवर उमेदवार घोषित केलेला आहे, थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता. शेवट तीनही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे. अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं. आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींना सुद्धा 11 एप्रिल रोजी मी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राची कॉपी आज मी परत खरगे साहेबांना समक्ष दिली. ते पत्र मी खरगे साहेब, मुकुल वासनी साहेब, या ठिकाणी रमेश चेन्नेतला साहेब, सगळ्यांपर्यंत थोरात साहेब, वेणुगोपालजी यांना लेखी स्वरूपात माझ्या भावना व्यक्त केल्या. मी आज किंवा उद्या ते पत्र मीडियाला सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यात स्पष्ट स्वरूपात मी लिहिलंय की सांगलीचं ही जिल्हा, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला हा या ठिकाणी आम्हाला हवाय आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.